औरंगाबाद मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या पाहणी करतात। अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात औरंगाबाद मध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीची पाहणी ही कृषिमंत्री अब्दुल सत्तारांकडून केली जाते। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे अब्दुल सत्तारांबरोबर आता थेट आपल्या बरोबर आहेत। माधव, करोना शेतकऱ्याच्या बांधावर स्वतः कृषिमंत्री अब्दुल सत्तार आलेले आहेत। काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधला, हे प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे? आज आपण पाहू लागलो का जे नुकसान झालेले आहे या नुकसानाचे पंचनामे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत वस्तुनिष्ठ नुकसान किती आहे, कोणत्या पिकाचा, कापसाचा किती आहे, मकाचा किती आहे, सोयाबीनचा किती आहे, हे सर्व संपलं का निश्चित त्याच्यावर सरकार निर्णय घेईल। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी सांगितलं का ज्या ज्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जा आणि तिथलची नुकसानीची पंचनामे झाले का निश्चित आपण त्याला मदत करू। किती टक्के नुकसान झालेलं आहे, कोणत्या कोणत्या पिकाची अवस्था कशी आहे? मला असं वाटतंय का मोठ्या प्रमाणावर पहिले कापूस असेल, सोयाबीन आहे, मका आहे, या सर्वांची नुकसान झालेली आहे आणि या सर्वांचे नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले। एकदा हे नुकसानाचे पंचनामे झाले का सरकारकडे पूर्ण माहिती येईल आणि माहिती आली तर मला असं वाटतंय का पहिल्यांदा या महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला का एनडीआरएफच्या नियमाच्या दुपटीने पैसे द्यायचे, त्यानंतर 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरने नुकसान भरपाई देणार आहे आणि ज्या ठिकाणी 65 मिलीमीटर पाऊस पडला त्या ठिकाणचे पंचनामे तर झालेलेच आहे, परंतु सातत्याच्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते सातत्याच्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल पंचनामे करून सरकारकडे रिपोर्ट आला तर निश्चित सरकार त्यांना मदत करेल। ओला दुष्काळाची मागणी विरोधकांकडून केली जाते, शेतकऱ्यांकडून केली जाते, पण तुम्ही काल असं म्हणाले की ती परिस्थिती नाही ओला दुष्काळासारखी। नेमकं मला आपल्याला हेच बोलायचं आहे, तुम्ही भी या रिपोर्टर म्हणून पूर्ण पाहू लागले, मी पाहू लागलो, आदरणीय नानासाहेब ज्येष्ठ नेते आहेत, अनेक शेतकरी आहेत, ज्या वेळेस ओला दुष्काळची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस ओला दुष्काळही दिला जाईल आणि त्याची संपूर्ण माहिती घेतली जाईल, परंतु आज जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये एकही शेतकरी ज्यांचं नुकसान झालं ते शेतकरी नुकसानापासून वंचित राहणार नाही। कशा पद्धतीने मदत केली जाईल? मदत जी आहे एनडीआरएफचे जे नियम आहे सरकारचा, अनेक तपासण्याची जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये कृषी विभाग असेल, महसूल असेल, ग्रामविकास असेल, या तिघांचा संयुक्त एक पंचनाम्याचा तक्ता तयार केला जातो आणि त्या पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाईल। मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का एकही शेतकऱ्याचा नुकसान झालेला तो नुकसानपासून वंचित राहणार नाही। तुम्ही म्हणताय वंचित राहणार नाही, पण आता दिवाळी आलेली आहे, शेतकऱ्यांच्या घरात काहीच राहिलेलं नाही, लेकरांना कपडे घ्यायचे असा प्रश्न आहे, ती भ्रांत आहे की काय खायचं, अशा स्थितीमध्ये तुमचा दिलासा आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठीच आम्ही फिरू लागलो आणि आसमानी संकट दिवाळी दसरा ईद रमजान बकरी ईद नाही पाहत, तो पाणी ज्यावेळेस पडतो त्यावेळची परिस्थितीनुसार त्याचा पूर्ण नुकसानाचे पंचनामे केले। शेवटचाच प्रश्न विचारतो, ही ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे का पूर्ण पाहणी केल्यानंतर ओला दुष्काळ आहे असं लक्षात येईल? एकदा आपण पूर्ण तुम्ही ही समोर आहे हे समोरची पुरा कापस दिसू लागली याची परिस्थिती पाहिल्यानंतर ओला दुष्काळ डायरेक्ट डिक्लेअर करता येत नाही, परंतु परिस्थिती परत निर्माण झाली तर त्याचा सरकार विचार करू शकते, परंतु आज माहितीप्रमाणे माझाही 62 वर्ष वय झाला, 62 वर्ष मध्ये पहिल्यांदा कोणीतरी इतक्या लवकर जुलै ऑगस्ट मध्ये जे नुकसान झालं सप्टेंबर मध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला गेले, आता जे नुकसान झालं त्याची मी पाहणी करू लागलो आणि 15 दिवसाच्या आत याचे पंचनामे होतील आणि सरकार निश्चित शेतकऱ्याच्या बाजूने राहील, शेतकऱ्याला मदत करेल। आठवड्यातल्या 450 महसूल मंडळापैकी 250 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी सतत झालेली आहे, तिथं मात्र पेरणीपासून 2-3 वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे पिकच हाती आले नाही, त्या ठिकाणला वेगळा निकष लावून तिथं ओल्या दुष्काळाच्या संदर्भातला विचार करणार आहात का? कसं आहे का ज्या ज्या ठिकाणी जे जे शेतकऱ्याची नुकसान झाली त्या सर्व नुकसानाचे तंतोतंत पंचनामे केले जाईल आणि त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल। या दिवाळीमध्ये ती मदत केली जाईल अशा पद्धतीने कृषी मंत्री सांगतायत, आता पाहणी करतायत, काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय म्हणायचं तुम्हाला शेतकरी कृषी मंत्र्यांना काय सांगितलं तुम्ही? पुऱ्या पळाड्या सगळ साडल्या ह्या शेतकरी सैडीन, त्या शेतकरी सैडी असातला प्रकार एकही नाही। काय सोयाबीन एकरी दोन गोण्या झाल्या, सोयाबीन दोन गोण्या
दोन गोने झाले सोयाबीन एकरी पुरे सडून गेले। ही शेतकऱ्याची स्थिती आहे, शेतकऱ्यांचं हे म्हणणं आहे आणि कृषी मंत्री सांगतायत की आता निकष चेक केले जातील, त्याचबरोबर किती नुकसान झाले याचाही विचार करून तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळेल असं कृषी मंत्री सांगितलं। कृषी मंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या, कृषी मंत्र्यांनी पाहणी सुद्धा केली आहे, त्यामुळे आता योग्य वेळी योग्य ती मदत या शेतकऱ्यांना मिळावी हीच अपेक्षा आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।